नमस्कार, मी अनंत रामचंद्र गरत, अध्यक्ष मायअर्थ फाउंडेशन आणि शिवप्रजाराज्यम संघटना. आज मामामतेंनी जो 90s हा जो विषय घेऊन आज तरुणांना एकत्र केलेला आहे 90s मधल्या, प्रथम मी त्या सर्वांचे अभिनंदन करतो. दुसरं आमच्याबद्दल सांगायचं म्हणलं थोडक्यात, तर शिवप्रजाराज्यम संघटना ही तरुणांसाठी काम करते. तरुणांचे प्रश्न, त्यांचे व्यावसायिक प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, या विषयावर संघटनेच्या मार्फत काम केलं जातं. महिलांसाठी घरबसल्या काही रोजगार देता येतील का, यासाठी काम केलं जातं. सामान्य महिला ते सिने अभिनेत्री इथपर्यंत संघटनेने महिलांसाठी काम केलेलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना, व्यावसायिक लोकांना एकत्र करण्याचं काम शिवप्रजाराज्यमच्या माध्यमातून आम्ही करत असतो. आज तरुण पिढीला सर्वात मोठी समस्या जी आहे ही नोकरीची आणि व्यवसायाची भेडसावत आहे. ह्याला कुठेतरी व्यासपीठ उभं करायचं होतं आम्हाला, आणि हे व्यासपीठ उभं करताना आम्हाला आपल्या सर्वांची मदत लागणार आहे. हा जो तुम्ही 90s कार्यक्रम करणार आहात पुण्यामध्ये, या माध्यमातून येणाऱ्या तरुणांना एक आदर्श निर्माण होणार आहे की 90s मधले युवक आज पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र येणार आहेत. तर आजच्या तरुण पिढीने मैत्री कशी असावी हे या कार्यक्रमातून नक्की आम्हा तरुणांना आज कळणार आहे. तसेच मला तुम्हा सर्वांना सांगायला अजून आवडेल, मायअर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही पुण्यात काम करत असताना पुण्याचा स्वच्छ सर्वेक्षणामध्ये जो मागच्या वेळीस आपला नंबर 12वा 13वा होता, तो या वर्षी 2019 हा 36 गेलेला आहे. आणि इंदोरचा जे आपल्या इथं येऊन बघून गेले पुण्याचं सगळी कचरा योजना कशी असते, कचरा कसा व्यवस्थित व विघटन केलं जातं किंवा त्याचा व्यवस्थित कशी मॅनेजमेंट केली जाते, त्या इंदोर शहराचा आज पहिला क्रमांक आलेला आहे आणि पुण्याचा 36वा आलेला आहे. यासाठी कुठेतरी पुणेकर म्हणून तुम्ही सर्वांनी पुढे यायला हवं. यासाठी एक आम्ही वेगवेगळे प्रयोग केलेत. त्यातला पहिला प्रयोग असा होता की कचरा परिषद घेतली आम्ही पुण्यामध्ये, त्यानंतर आम्ही पर्यावरण रक्षक वाहिनीचं ओपनिंग केलं आणि पुणे शहरातील वस्ती भागातून, सोसायट्यांमधून, शाळांमधून आम्ही प्लास्टिक कचऱ्याचं कलेक्शन करतो. प्लास्टिकला राक्षस संबोधण्याचं अनेकांनी प्रयत्न केला आणि त्यामार्फत अनेकांनी अर्निंगसुद्धा केलेलं आहे, पण खरंच तो राक्षस आहे का हे पण आपण बघितलं पाहिजे. यासाठी पण आम्ही काम करतो आहे आणि पर्यावरण उद्योजकता हा विषय घेऊन आम्ही पुढे आलेलो आहे की कचरा व्यवस्थापन, पर्यावरणातल्या अनेक गोष्टींवर तुम्ही काम करून त्यातून रोजगार निर्मिती करू शकता, अनेकांना नोकरीसुद्धा देऊ शकता, यावर आमचं एक काम आहे. आणि यामध्ये नवीन तरुण पिढीने यावं ही आमची एक अपेक्षा आहे, तर कचऱ्याचा प्रश्न सुटेल. आत्ताच आम्ही काही दिवसापूर्वी एक कार्यक्रम केला, अभिनेत्री दीपाली सय्यद यांना घेऊन पुण्यामध्ये आपण त्यांचं फाउंडेशन आणि आपल्या मायर फाउंडेशनच्या वतीने एक कापडी पिशवी घ्या आणि 1 किलो कचरा, प्लास्टिक कचरा द्या, हा उपक्रम घेतला आहे. मला आज असं मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो सगळ्यांना की पुणेकरांनी ह्या कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावा आणि ज्या आपल्या पुण्याची जी जटिल समस्या आहे कचऱ्याची, यामध्ये पुढाकार घेऊन मायर फाउंडेशनला जॉईंट व्हावं तुम्ही. आणि आपण नक्की पुण्याचा यावेळीस स्वच्छ सर्वेक्षणात पहिला नंबर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी तुमची साथ महत्त्वाची आहे आणि तुम्ही साथ दिली तर नक्की आपण पुढे जाऊया, ही मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. जय हिंद.